नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण 72 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रपती भवन येथे आयोजित केलेल्या या समारंभासाठी देश विदेशातील मान्यवर देखील उपस्थित होते. या दरम्यान सर्वप्रथम नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर एका खासदारांनी पुढे येऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. पण या सर्व खासदारांमध्ये एक खासदार जरा वेगळा होता. त्याचं कारण असं की त्या खासदारांनी ईश्वर साक्षीने शपथ घेतलीच नाही. तर ते खासदार नेमके कोण होते, त्यांनी असं का केलं, ईश्वर साक्षीने शपथ घेतली नाही तर मग कशी घेतली, ईश्वराला साक्ष न मानता ही शपथ घेता येते का? चला जाणून घेऊयात. शपथविधी दरम्यान सगळेच खासदार मंत्रीपदाची शपथ घेताना देवांना साक्ष ठेवून शपथ घेतात हे आपल्याला ठाऊक आहेच. शपथ घेताना मंत्री म्हणतात की मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी कायद्याने स्थापित केलेल्या संविधानाचं पालन करीन. अशा प्रकारे मंत्र्यांची शपथ पूर्ण होते. त्यानंतर मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर तो मंत्री रजिस्टरवर सही करतो आणि माघारी जाताना याच दरम्यान राष्ट्रपतींना अभिवादन देखील करतो. रविवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात इतर मंत्र्यांसोबतच तेलुगू देसम पार्टीचे खासदार चंद्रशेखर पेमासानी यांनी देखील शपथ घेतली होती. पण त्यांचे शब्द इतर मंत्र्यांपेक्षा वेगळे होते. मंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी देवाला साक्षीदार बनवलं नाही. पण त्यांनी असं का केलं ते जाणून घेण्याआधी त्यांचा थोडक्यात परिचय जाणून घेणं आवश्यक आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील चंद्रशेखर पेमासानी हे सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत. 5,705 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या या खासदार साहेबांची आणि त्यांच्या संपत्तीची सर्वत्र चर्चा होत असते. पेमासानी हे आंध्र प्रदेशच्या गुंटूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून त्यांनी 3,40,000 मतांच्या फरकाने विरोधी उमेदवाराला पराभूत केला आहे. डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन राजकारणात आलेल्या चंद्रशेखर पेमासानी यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. पण चंद्रशेखर पेमासानी यांनी शपथ घेताना ईश्वर किंवा देव हा शब्द वापरलाच नाही. खरं तर राज्यघटनेत शपथ घेण्याच्या 2 पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रथम देवाच्या नावाने आणि दुसरी म्हणजे सत्य आणि निष्ठेच्या नावे शपथ ग्रहण केली जाते. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत वापरलेले प्रतिज्ञापत्र सुद्धा याच पद्धतीने लिहिलेलं असतं. अशा प्रकारे सरकारच्या शपथविधी कार्यक्रमात शपथ घेणाऱ्या मंत्र्याला या 2 पैकी कोणत्याही प्रकारे शपथ घेता येते. तसंच अशा पद्धतीने घेतलेली शपथ ही पूर्ण मानली जाते. सगळेच देवाला मानतात असं नाही. जे देवाला मानतात त्यांना आस्तिक म्हटलं जातं आणि देवाला न मानणाऱ्यांना नास्तिक म्हटलं जातं. देवावर विश्वास न ठेवणाऱ्या म्हणजेच नास्तिक लोकांसाठीच हा नियम बनवण्यात आला आहे. याच कारणामुळं चंद्रशेखर पेमासानी यांनी शपथ घेताना या 2 पर्यायांपैकी दुसरा पर्याय निवडला. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.